ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील सिडको मार्फत नवी मुंबई शहरांची निर्मिती झाली आणि 95 गावांच्या गावठणासोबत त्या जमिनीचं संपादन तेव्हा केलं गेलं. त्यानंतर गावठण विस्तार न होता आणि गावठण विस्तार योजना न राबवल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना सिडकोने विकलेल्या आपल्याच जागेत घरे बांधावी लागली आणि अशी सर्व बांधकामे नियमित करावी याच्याकरता कायम मागणी आमचे लोकनेते कैलासवासी दिवा पाटील साहेबांनी अनेक वेळा केली. शासनाने या संदर्भात कधी 200 मीटर, कधी 250 मीटर, तर कधी क्लस्टर प्रस्ताव आणला. अनेक गावांमध्ये 250 मीटर पेक्षाही पलीकडे घरं बांधलेली आहेत आणि या अनेक योजनांचा त्या प्रकल्पग्रस्ताला भूमिपुत्राला काही उपयोग झाला नाही. तर त्याच्यामुळे आणि आता 2024 संपत आलंय, माझी शासनाकडे आपल्या मार्फत एक विनंती आहे की हे 250 मीटरचं बंधन संपवून किमान गावठणापासून 500 मीटरची जी घरं आहेत ती सरसकट नियमित करावी आणि तसं 500 मीटर पर्यंत असलेली घरं ही जे सिडको आता नोटीस देऊन नैनासारखे प्रकल्प आणून त्या प्रकल्पग्रस्तांची घरं तोडायला जाते ते थांबवावं आणि सिडकोला तसे निर्देश द्यावेत आणि ही 500 मीटर गावठणापासून 500 मीटरची घरं आहेत ती नियमित करावी ही आपल्या मार्फत विनंती आहे. आणि गेल्या अधिवेशनामध्ये द्रोणागिरी नोड मधील सिडकोनी द्यायचे 470 प्लॉट गेल्या अधिवेशनामध्ये आपल्या समोर मंत्री महोदयांनी कबूल केलं की आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते 30 वर्ष झाली द्रोणागिरीतले प्लॉट दिले जात नाहीत आणि इतर विकासकांना बिल्डरांच्या घशात मात्र आत्ता खरेदी केलेले प्लॉट हे गेल्या 2-4 वर्षाचे दिले जातात. ही भयावह स्थिती आहे, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. ज्या भूमिपुत्रांनी जागा दिली आणि त्यांना 470 प्लॉट सिडकोनी द्यायचे द्रोणागिरीतले बाकी आहेत ते तात्काळ द्यावेत ही विनंती आहे.